तुम्ही केलं तर ते चांगलं आहे, आम्ही केलं तर ते वाईट आहे, अशी भूमिका घेऊन चालत नाही। आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने जी शिवसेना बाळासाहेबांनी बांधली, जी मराठी माणसाच्या हितासाठी ती संघटना तयार झाली, त्याच्यामध्ये आज फूट पडत आहे आणि ही फूट महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही। आणि म्हणून जी भूमिका तुम्ही घेतलेली होती त्या अनुषंगाने शिंदे साहेबांना किंवा आमच्या कुठल्याही आमदारांना कुठलीही दूषणं लावली जाता का माने महाराष्ट्रामध्ये, हे माझं स्पष्ट मत आहे। आणि ह्याच्यासाठी ती होती, त्याच्यामध्ये डायव्हर्ट कसं होतं की एकतर माझा आणि राणेसाहेबांचा वाद झालेला होता हे सर्वश्रुत आहे, आणि त्याचा प्रत्येकाचा रेफरन्स त्याच्याशी जोडणं हे चुकीचं आहे। ज्या ज्यावेळेला राणेसाहेब मला भेटलेले आहेत त्यावेळेला मी त्यांच्याशी अत्यंत आदरपूर्वक वागलेलो आहे, आणि अनेक वेळेला मी सांगितलेलं आहे की राणेसाहेबांशी माझा व्यक्तिगत कुठलाही वाद नाही। जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांच्याबरोबर जर काम करण्याची पाळी आली तर निश्चितपणे मी त्याला तयार असेन, हे सुद्धा मी वारंवार बोललेलो आहे। त्याच्यामुळे त्याचा रेफरन्स नेऊन कुठेतरी जोडायचा हे मुळात चुकीचं आहे। आणि म्हणून ज्याप्रमाणे मी म्हटलेलं आहे की पवारसाहेबांच्या संदर्भात मी कुठलंही वक्तव्य करणं चुकीचं असल्यामुळे माझ्या एकंदरीत वक्तव्यामध्ये त्याच्यानंतर मी कधीही पवारसाहेबांचं नाव घेणं टाळलेलं आहे। मी NCP असं म्हणतो, नाव घेत नाही। तसंच आता माझ्या लक्षात आलेलं आहे की मी कधी चांगलं बोललो किंवा वाईट बोललो तरी राणेंच्या संदर्भात मी बोललो की मग त्याचा रेफरन्स हा माझा त्यांच्याशी पूर्वी झालेल्या वादाशी जोडला जातो। त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला माझ्या प्रेस कॉन्फरन्सेस होतील त्यावेळेला त्यांचं नाव हे घेतलं जाणार नाही, कारण मी सार्वजनिक जीवनामध्ये काही पथ्य पाळतो। शेवटी विषय असला तर विषयाशी अनुषंगिकच असं आपण बोललं पाहिजे, आणि त्याच्यापासून जर कुठे डायव्हर्शन होत असेल तर ते टाळलं गेलं पाहिजे। माझ्या मुद्द्याचं उत्तर अजूनसुद्धा शिवसेनेने द्यावं किंवा उद्धवसाहेबांचा जो गट, आता काय शिवसेना, आम्ही तर शिवसेना आहोत, आणि मग त्या संदर्भात महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेचे शिंदेसाहेबांची नाव घेऊन ज्या ठिकाणी उभं राहिले ते सर्व लोक निवडून आलेले आहेत, ही महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे आताची झालेली भाजप आणि शिवसेनेची युती ह्याच्यावर महाराष्ट्राच्या जनतेने मोहर उठवलेली आहे, त्याला संमती दिलेली आहे, आणि त्याच्यामुळे तीच युती लोकांच्या समोर जाईल, वेगवेगळ्या इलेक्शनमध्ये एकत्रितपणे लोकांच्या समोर जाईल आणि ती जिंकेल 100%, याची मला खात्री आहे।